आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 41,000 पार गेली असून आज नव्या 376 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। तर 5 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासात 533 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आजच्या या 376 रुग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ही 41,126 झाली आहे। यामध्ये 4,510 रुग्ण हे उपचार घेत असून 35,810 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। तर आतापर्यंत 806 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे। आजच्या 376 रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील 54, कल्याण पश्चिमेतील 105, डोंबिवली पूर्वेतील 104, डोंबिवली पश्चिमेतील 79, मांढरटिटवाळ्यातील 26, तर मोहना येथील 8 रुग्णांचा समावेश आहे। तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांपैकी 96 रुग्ण हे टाटा मंत्रामधून, 13 रुग्ण हे हबप सावरा महाराज क्रीडा संकुलमधून, 10 रुग्ण हे बाजारा रुग्णालयामधून, 8 रुग्ण हे पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, 12 रुग्ण हे डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून, 1 रुग्ण हा शासनगर रुग्णालयातून, 5 रुग्ण हे आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत। तर उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयांमधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झाले आहेत। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।